वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस। विमा काढा, लाखो रुपये वाचवा। मेडिक्लेम, वाहन विमा आणि जीवन विमा, प्रत्येक पॉलिसीवर हमखास भेट वस्तू। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे, 98223-36527 आणि 92790210। ऑफिस पहिला मजला, अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक येथील नानासाहेब कानवडे युवा मंच आयोजित नामदार चषक या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला। या अंतिम सामन्यामध्ये निलेश काळे संघानं बाजी मारली आहे, तर कोरोनाचे सर्व नियम पाळत बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला। या स्पर्धेच्या अंतिम सामन्याची नाणेफेक थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांच्या हस्ते झाली। यावेळी नाणेफेक जिंकून YP11 या संघानं फलंदाजीचा निर्णय घेतला, तर YP11 या संघावर निलेश काळे संघानं बाजी मारत यंदाचा नामदार चषक आपल्या नावे केलाय। साखर कारखान्याचे संचालक रमेश गुंजाळ, छावा संघटनेचे खंडू सातपुते, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ गोडसे, अर्चना वनपत्रे, डॉक्टर जगदीश वाबळे, ज्ञानेश्वर वाके, मीनानाथ शेळके, सरपंच, उपसरपंच यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। तर इंद्रजीत थोरात, उपसभापती नवनाथ अरगडे आणि नानासाहेब कानवडे यांनी विजेत्या टीमचं कौतुक केलं आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। या परिसरामध्ये आदर आमचे मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेब कानवडे यांच्या नावानं एक मोठी स्पर्धा आयोजित केलेली होती। ग्रामीण भागातील युवकांना त्यांच्या मनातील संघभावना वाढीस लागावी म्हणून आणि त्यांच्या अंगीभूत असणाऱ्या खेळाडू वृत्तीला चालना देण्यासाठी एक चांगली सुंदर स्पर्धा या निमित्तानं आयोजित केली गेली। जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर आणि तालुक्यातून या स्पर्धेला खूप मोठा प्रतिसाद मिळालेला आहे। विजयी खेळाडूंचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि संयोजकांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचंही मनापासून आभार व्यक्त। क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या, खूप उत्साहाने मोठा कार्यक्रम या ठिकाणी झाला। सर्वच मी आयोजकांचे आमच्या परिसराच्या वतीने, निमगाव असेल, पिमगिरी असेल आणि सर्व परिसराच्या वतीनं त्यांचे या टीमचे अभिनंदन करतो। सगळे संघ खेळले, छान कार्यक्रम झाला। त्या आयोजकांचे व नानासाहेब युवा मंच सब सदस्यांचे मी आभार मानतो। युवा मंचतर्फे निमगाव भागामध्ये जी नामदार चषक स्पर्धा, लो टेनिस बॉल स्पर्धा आयोजित केलेली होती, आज त्याचा अंतिम सामना झाला आणि अंतिम सामन्याचं आत्ताच बक्षीस वितरण समारंभ पण झालेला आहे। गेल्या 12 तारखेपासून ह्या स्पर्धा इथं चालू झाल्या। स्पर्धेला खूप मोठा प्रतिसाद हा पूर्ण जिल्ह्यातून झालेला आहे। जवळजवळ 148 संघांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि स्पर्धेचं नियोजन युवकांनी अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं इथं दिसून येतं आहे। कारण जेव्हा सुरुवातीला बघितलं तर ह्या गावामध्ये ग्राउंड नव्हतं, तर ग्राउंड तयार करण्यापासून ते स्पर्धेचा सगळीकडं प्रचार करायचा, जाहिरात करण्याची ही सर्व जबाबदारी ह्या युवक मंडळांनी उचलली आणि नानासाहेब कानोडेंचा जो स्वभाव आहे, जे नेतृत्व गुण आहे आणि ज्या पद्धतीने नानासाहेब कानोडेंची काम करण्याची पद्धत आहे, सर्वांना बरोबर घेऊन जायची ही कायम आम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच पद्धतीने ह्या युवकांनी खूप चांगल्या पद्धतीने स्पर्धेचं नियोजन केलं आहे। मी नानासाहेब कानोडेंना आणि गावातल्या सर्व युवकांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि खूप चांगली स्पर्धा त्यांनी आयोजित केली याबद्दल त्यांचं मोठं अभिनंदन करतो। नानासाहेब कानवडे युवा मंचच्या वतीनं सर्व क्रिकेट प्रेमींचे आभार मानण्यात आले, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जादूकार भागवत यांनी केलं। नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ।